सद्गुरु बिल्डर्स अँड डेव्हलपर्सची धमाकेदार मान्सून ऑफर. आपल्या स्वप्नातील रो बंगला आता खरेदी करा आणि सोबतच किचन ट्रॉली, वॉल कॅबिनेट आणि सर्व सिलिंग फ्री मिळवा. रेडी पोझिशन मध्ये बंगला हजर. सर्व बांधकाम वास्तुशास्त्रानुसार. बुकिंग साठी संपर्क सद्गुरु बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. मोबाईल नंबर 97 64 22 42 42 आणि 83 29 88 65 66. कोल्हापुरात 15 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे ध्वजारोहणासाठी आले होते. यावेळी मराठा आरक्षणाच्या संदर्भात अधिकाऱ्यांच्या समवेत गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत एका शासकीय अधिकाऱ्याने आरक्षणाच्या संदर्भात आक्षेपार्ह भाष्य केल्याचा आरोप करत आज सकल मराठा समाजाच्या वतीनं एका प्रसिद्ध वृत्तपत्रासह फेसबुक पोस्टचा आधार देत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना विचारणा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी असे कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केले नसल्याचे म्हणत याबाबतचे आरोप फेटाळून लावले आहेत. मराठा ऐकून घेणार नाही. त्याचबरोबर फेसबुकवर सुद्धा सांगतो तुम्हाला, एका मराठ्याने त्याविषयी त्या तुमच्या मीटिंगला होता, त्याने फेसबुकवर टाकलं. माझ्याकडे अजून पण भरपूर काम आहे. आपण जे फॅक्ट आहे त्या फॅक्ट प्रमाणे आपण बोलूया. सगळ्या मराठी लोकांना काय काम नाही का? ज्या आम्हाला पण साहेब बघायचंय मराठ्याचे दुश्मन कोण आहे. नक्की बघा, काय प्रॉब्लेम. देशामध्ये नांदतो, सगळ्यांसोबत समता बंधुभावाने नांदतो, एकमेकांना खपून घेणार नाही, एकमेकांच्या छातीवर पाय देऊन उभं राहू, अशा भाषा देशातील संविधानाचं कायद्याचं राज्य मान्य करणाऱ्या नागरिकाला शोभत नाहीत. शासकीय कार्यालयात तर मुळीच शोभत नाहीत. आपल्या संविधानाने आपल्या सगळ्यांच्या समस्या सोडवून घेण्यासाठी योग्य मार्ग तयार केलेले आहेत, ज्याच्यावर आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे असं माझं मत आहे. त्या विश्वासाप्रमाणेच आपल्याला कायद्याने घालून दिलेल्या रस्त्यानेच सर्वांनी चालावं आणि आपला न्याय मिळवावा असं प्रशासनाच्या तर्फे मी सगळ्यांना आवाहन. काय घेताय की आमच्या मराठा समाजाबद्दल जे वक्तव्य झाले ते खरं आहे का खोटं आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला जसं विचारतो तसं त्यांनाच विचारणार आहे. तुम्ही त्यांनाच विचारणं अपेक्षित आहे. होय ना, इतर कोणीही येऊन काही म्हणत असेल तर त्यावर कोणी विश्वास ठेवणं योग्य नाही. मग तो वकील असला तरी पण नाही. कलेक्टर म्हणून सांगता, म्हणून कलेक्टर सांगताय म्हणून आम्ही तुमच्या विश्वास ठेवा हे सुद्धा योग्य नाही. तुमच्या पत्रात जो मुद्दा उपस्थित केलेला होता त्याचं उत्तर मी दिलेलं आहे. विषय तसा संपलेला. आता जे मुद्दे उपस्थित होत आहे ते पत्राच्या व्यतिरिक्त मुद्दे उपस्थित होते. ठीक आहे, या पद्धतीने तर संजय पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 15 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व काही प्रशासकीय अधिकारी आणि मराठा आरक्षणामधील काही लोकांची बैठक झाली. ती गोपनीय बैठक का झाली हाच खरा मुद्दा आहे.
आम्ही अजितदादांसुद्धा आल्यानंतर विचारणार आहोत की इथं मराठा आरक्षणची सर्व नेते मंडळी असताना गोपनीय बैठक घेऊन ती गोपनीय बैठक कशासाठी घेतली ती आणि काय त्या बैठकीत झालं व त्या बैठकीमध्ये अशी चर्चा झाली आणि एक प्रशासकीय अधिकारी असं बोलला अशी चर्चा सगळी झाली आहे, काही वर्तमानपत्रातनं छापून आलेलं आहे, फेसबुकवरनं तशा पोस्ट पडलेल्या आहेत, तरी पण प्रशासनाने याचा खुलासा केलेला नाही. आमचं मत आहे की मराठा आरक्षणचा लढा हा लढा देताना साधारण 21 ते 22 लोकांनी आपलं रक्त सांडलेलं आहे, आपण त्या लढ्यासाठी आपला जीव गमवलेला आहे. ह्या लोकांचा अवमान करणारा कोण अधिकारी आहे तो, कुठलाही वरिष्ठ अधिकारी असून दे, मराठ्यांच्या आंदोलन चिरडण्यासाठी कुठली सुपारी घेतल्या का ह्याची चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे. अजितदा जेव्हा कोल्हापूरला येतील तेव्हासुद्धा आम्ही दादा अजितदादा पवारसाहेब विचारणार आहोत की कोण असा अधिकारी आहे की असं म्हणला तो की ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिल्यानंतर राज्यामध्ये काही बाउंड्रीजवर दंगे होतील, दंगली पेटतील. मग एवढं जर असेल तर पोलीस प्रशासन गृह खात्यानं अशा गोष्टीची गांभीर्याने चौकशी करणं गरजेचं आहे आणि कुणी मायकेलला असून दे मराठ्यांच्या बाबतीत जर कोण आडवं भविष्यात येईल तर कुठला अधिकारी बघणार नाही, त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही अशी आमची भूमिका आहे. कारण आम्हाला आमची पिढी माफ पुढची करणार नाही आहे. आमचा हक्क आम्ही मागतो आहे, न्यायानं आम्ही लढायला आलेलो आहे, सनदशीर मार्गाने लढवला आहे, न्यायिक लढा सुरू आमचा चालू असताना जर आमच्या बाबतीत कोण आडवे ना असेल तर बाकी छाताळावर पाय ठेवून पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. हे आमचं प्रत्येक अधिकाऱ्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्याला आमचा इशारा आहे. आम्ही जातीपाती कधी करत नाही, या शाहूनगरीमध्ये असं कधी घडलेलं नाही, घडू पण देणार नाही. परंतु मराठ्याच्या बाबतीत जर कोण मराठ्याचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणार असेल तर त्याच्या विरोधात आम्ही लढा कोल्हापुरात नाही महाराष्ट्रात तीव्र करू.